आणि आताची मोठी अपडेट अशी आहे शिवसेनेच्या नॉट रिचेबल आमदारांबाबतीतली की काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार आम्हाला मान्य नाही अशी भूमिका बंड करणाऱ्या सेना आमदारांनी घेतली. आम्ही शिवसैनिक आहोत आणि अजूनही शिवसेनेसोबतच असल्याची भूमिका या आमदारांनी घेतल्याचं कळतंय, परंतु काँग्रेस राष्ट्रवादीसोबत शिवसेनेनं सुरू केलेलं सरकार हे आम्हाला मान्य नाही अशी भूमिका या सर्व आमदारांची आहे. हे 19 आमदार जवळपास नॉट रिचेबल आहेत. एकनाथ शिंदेंसोबत सूरतच्या हॉटेलमध्ये या सर्वांचा मुक्काम असल्याची माहिती आहे. काँग्रेस राष्ट्रवादीसोबतचा घरोबा मान्य नसल्याची थेट भूमिका या आमदारांनी घेत आपली नाराजी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे एक प्रकारे सरकारच्या अस्तित्वावरतीच आता या आमदारांच्या नाराजीमुळे मोठा प्रश्न उपस्थित होतो. हे आमदार नाराज काय तर त्याचं प्रमुख कारण किंवा प्राथमिक कारण आता समोर येत आहे. या आमदारांनी घेतलेली भूमिका, 2.5 वर्षांचा संसार झाला आहे पण काँग्रेस राष्ट्रवादीसोबतचं सरकार आम्हाला मान्य नाही, आम्ही शिवसैनिक आहोत अजूनही शिवसेनेसोबतच राहू अशी भूमिका या आमदारांनी घेतली. अपडेट्स येत आहेत. मनश्री पाठक, मनश्री, या नाराज आमदारांनी आक्षेप कशावर घेतलाय, काय म्हणतात हे सर्वजण? ज्ञानदा, महाराष्ट्रातून सुरतेत जाऊन पोहोचलेले हे 19 शिवसेनेचे आमदार यांच्या मनात नेमकं काय याचा शोध घेणं शिवसेनेला सर्वात महत्त्वाचं आहे, कारण त्याच्यावरती पूर्ण राजकीय भवितव्य शिवसेनेचं अवलंबून आहे. आता जी प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार या 19 आमदारांच्या मनात असं आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत शिवसेनेने राहू नये, काँग्रेस राष्ट्रवादीसोबतचा घरोबा आमच्या मनाला न पटणारा आहे, आम्ही शिवसैनिकच आहोत आणि शिवसेनेसोबतच राहणार आहोत, मात्र काँग्रेस राष्ट्रवादीसोबत आम्हाला नको अशी भावना ह्या 19 आमदारांची आहे. त्याच्यामुळे सुरुवातीचं कारण, सुरुवातीची त्यांची भूमिका ही तरी किमान शिवसेनेपर्यंत पोहोचते आहे की राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा घरोबा नको म्हणून आम्ही नाराज आहोत आणि म्हणून आम्ही महाराष्ट्रातून सुरतेत निघून गेलेलो आहोत. मात्र याच्या पलीकडे आणखी काही कारणं आहेत का? कारण गेल्या अनेक दिवसांपासून, महिन्यांपासून जी चर्चा आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ग्रामीण भागातल्या किंवा लहान निमशहरी भागातल्या आमदारांना वेळ देत नाहीत, भेटत नाहीत, अशी एक तक्रार, अशी एक कुजबूज शिवसेनेत नेहमी असते. दुसरीकडे शिवसेनेच्या आमदारांना व्यवस्थित निधी मिळत नाही, मंत्र्यांना निधी मिळत नाहीत, राष्ट्रवादी कायम वरचढ होते. बजेट सेशनमध्ये सुद्धा अशा प्रकारची नाराजी दिसून आली. चंद्रकांत पाटलांनी सुद्धा आपल्याला मुलाखत देताना हेच वक्तव्य केलेलं आहे. त्याच्यामुळे इतरही काही कारणं असू शकतात, मात्र प्राथमिक कारण, जे प्रथमदर्शनी कारण आपण म्हणू शकतोय, ते म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यासोबतचा घरोबा आम्हाला नको. 2.5 वर्षाचा संसार झाला काँग्रेस राष्ट्रवादीसोबत, तो पुरे झाला, मात्र आता आम्हाला त्यांच्यासोबत राहायचं नाही अशी भूमिका ही या 19 आमदारांची आहे. ही भावना आहे एक शिवसैनिक म्हणून. आता शिवसैनिकांची ही भावना शिवसेनेचं वरिष्ठ नेतृत्व ऐकतंय का, त्यावर नेमकी काय प्रतिक्रिया देत आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं की या 19 असणाऱ्या आमदारांच्या मनात आणखी काही कारणं आहेत का, हे देखील शिवसेनेला तपासणं आता तितकंच गरजेचं आहे. बरोबर आहे, मनशी, अपडेट जाणून घेत राहू तुर्तास. धन्यवाद. शिवसेना आमदारांची, नाराज आमदारांची भूमिका आहे की काँग्रेस राष्ट्रवादीसोबतचा घरोबा आम्हाला मान्य नाही, त्यांच्यासोबतचं सरकार आम्हाला मान्य नाही, त्यामुळे एक प्रकारे हा घरोबा तोडून वेगळी चूल स्थापन करण्याचा सल्ला किंवा दबाव हा शिवसेनेवरती या माध्यमातून टाकला जातोय का याची चर्चा आहे. या 3 अनपेक्षित पक्षांचं सरकार महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आलं 2019 साली, आणि तेव्हापासूनच या सरकारच्या स्थिरतेबद्दल, सरकारमध्ये नाराज असलेल्या नेत्यांबद्दल, मंत्र्यांबद्दल, आमदारांबद्दल ही सातत्यानं चर्चा रंगते. या सगळ्याचा एक विस्फोट आज झाल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेनेच्या आमदारांचा एक मोठा गट सध्या नॉट रिचेबल आहे. हे सर्वजण एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरतमध्ये असल्याची माहिती मिळते आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेमधले असे नेते आहेत की ज्यांचा पक्षातल्या नेत्यांशी असलेला संपर्क हा प्रचंड आहे. जे निमशहरी भाग आहेत, निमशहरी भागातले आमदार शिवसेनेचे खास करून, ते गेले काही दिवस सातत्यानं, जसं मनश्रीनं म्हटलं की फंड्स असतील वेगवेगळे किंवा मिळणारा निधी असेल, या सगळ्या बाबतीमध्ये नाराज होते. पक्ष नेतृत्वाशी त्यांचा संवाद होत नव्हता, हेही नाराजीचं मोठं कारण मानलं जात आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.